नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एम राहुल कुमार आपणा सर्वांचे स्वागत करतो आपण पाहतोय सामान्य विज्ञान शालेय पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून आपल्या अभ्यासाकडे वळण्यापूर्वी आपल्यातील एक आपला हरहुन्नरी अभिनेता इरफान खान यांचं निधन झालं तर त्यांना आपण एक मिनिटांचं मौन पाळून श्रद्धांजली वाहूयात चला मित्रांनो आता आपण अभ्यासाला सुरुवात करूयात काल आपण पाहिलं यत्ता चौथीचं सामान्य विज्ञान त्याचं नाव होतं परिसर अभ्यास भाग एक त्यातले आपण पहिले तीन चॅप्टर पाहिले आज आपण चॅप्टर चारपासून सुरुवात करूया कालचं लेक्चर ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी प्लीज जाऊन लेक्चर पाहून घ्या म्हणजे तुम्हाला या लेक्चरची लिंक लागेल चला तर आपण सुरुवात करतोय चॅप्टर चारला त्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे द्रावण द्रावण म्हणजे काय आता भरपूर वेळा आपण ऐकलेलं असतं द्रावण म द्रावण 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 हा शब्द पण द्रावण म्हणजे नक्की काय हे आपल्याला माहीत नसतं जर एक्झामला द्रावण विचारलं तर एक्झॅक्ट डेफिनेशन आपल्याला माहीत नसते त्यामुळे तिथं प्रॉब्लेम येतो तर द्रावण म्हणजे काय जर पाण्यात एखादा पदार्थ विरघळला तर पाणी व त्या पदार्थाचे मिश्रण तयार होते तर त्या मिश्रणाला आपण काय म्हणतो पदार्थाचे द्रावण म्हणतो समजा पाण्यामध्ये साखर टाकली आपण आणि पाण्यामध्ये साखर विरघळते हे आपल्याला माहिती आहे तर साखर आणि पाण्याचं जे मिश्रण असेल त्याला आपण द्रावण म्हणतो आपल्याला द्रावण हे समजलं द्रावण म्हणजे काय आता पाण्यामध्ये मीठ टाकलं तर पाणी आणि मिठाचं मिश्रण हेच द्रावण झालं तर पुढचं आपण पाहूया जलसंजीवनी म्हणजे काय भरपूर वेळा आपण ऐकलं असतं जलसंजीवनी जलसंजीवनी जल पण जलसंजीवनी म्हणजे काय तर पाण्यात साखर आणि मीठ विरघळून तयार झालेले द्रावण म्हणजेच जलसंजीवनी होय तर आपण या चॅप्टरमध्ये दोन कन्सेप्ट पाहिल्या द्रावण म्हणजे काय जलसंजीवनी म्हणजे काय हेच आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे म्हणजे जलसंजीवनीमध्ये आपल्याला विचारलं जाईल की जलसंजीवनीमध्ये कशा कशाचं मिश्रण असतं तर असतं मीठ साखर आणि पाणी तर द्रावण म्हणजे काय याची डेफिनेशनसुद्धा आपल्याला एक्झामला विचारण्यात येईल तर या दोन चॅप्टर आपल्याला या दोन कन्सेप्ट आपल्याला या चॅप्टरमध्ये महत्त्वाच्या होत्या ते आपण पाहिलेलं आहे आता आपण पुढचा चॅप्टर पाहूया आपल्या पुढच्या चॅप्टरचं चा नाव आहे घरोघरी पाणी तर घरोघरी पाणी म्हणजे काय आपल्या घरी आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी पाण्याची गरज असते तेच या चॅप्टरमधून सांगायचे आहे घरोघरी पाणी कशा पद्धतीने साठवलं हो जातं त्याचा कसा वापर होतो ते सर्व यांनी दिलेलं आहे परंतु आपल्याला एक्झामच्या दृष्टीने फक्त पाहायचे म्हणजे त्यामधील एक्झामच्या दृष्टीने पाहायची एक कन्सेप्ट आहे ती आपण फक्त या चॅप्टरमध्ये पाहूयात त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही हे बहुते बहुतांशी सर्वांना माहीत आहे प्रा आपण जर इतिहासाचा अभ्यास केला तर प्राचीन काळी इतिहासाचा अभ्यास केला त्यामध्ये प्राचीन इतिहासाचा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं आहे की कोणतीही संस्कृती असू द्या आपल्या प्राचीन इतिहासामध्ये हडप्पा असू द्या मोहनजोडो असू द्या लोथल असू द्या प्रत्येक संस्कृती ह्या नदीच्या काठावरच उदयास आलेल्या आहेत म्हणजे पाण्याचे महत्त्व त्यावेळेससुद्धा त्या प्राचीन भारत प्राचीन इतिहासातील लोकांना माहीत होतं त्याच पद्धतीने पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही आता आपल्याला यामध्ये पाहायचं आहे काय तर आपल्याला दोन तीन नद्यांची नावं दिलेली आहेत आणि त्या नद्यांच्या तीरावर असणारे शहरं दिलेले आहेत एक्झामला विचारला जाणारा क्वेश्चन हा एका साईडला नद्यांची नावं दिले जातात जोड्यालावामध्ये आणि दुसऱ्या साईडला शहरं दिली जातात तर दोन तीन नद्यांची आपल्याला नावं दिले आहेत ते पाहूया आपण यमुना नदीवरील दिल्ली यमुना नदीवर असणारं हे दिल्ली शहर जे की आपल्या देशाची राजधानी नं आहे नंतर गंगा नदीवर आहे पाटणा शहर गोदावरी नदीवर आहे नाशिक शहर गोदावरी नदी ही महाराष्ट्रातून वाहते तर गोदावरी नदीवरील हे नाशिक शहर यानंतर या चॅप्टरमधील एवढ्याच दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्या आपण पाहिलेल्या आहे पुढच्या चा चॅप्टरचं आहे पुढच्या चॅप्टरचं नाव आहे अन्नातील विषबाधा अन्नातील विविधता परंतु या अन्नातील विविधता चॅप्टरमध्ये एक्झामच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचं असं काही नाही त्यामुळे आपण तो चॅप्टर काही पाहणार नाही त्यानंतरचा पुढचा चॅप्टर आपण पाहतोय हो आहाराची पौष्टिकता पुढच्या आपल्या चॅप्टरचं नाव आहे आहाराची पौष्टिकता जो चॅप्टर नंबर आहे सात त्यामध्ये आपण काय पाहतो आहे त्यामध्ये आहे काय काय की आहार कसा असतो पौष्टिक आहार म्हणजे काय समतोल आहार म्हणजे काय तर आपल्याला या हे पौष्टिक आहार वगैरे एक्झामला विचारत नाही परंतु या चॅप्टरमध्ये आपण पाहणार काय आहोत की आपल्याला सर्वांना माहीतच आहे की प्रत्येक अन्नाची किंवा प्रत्येक गोष्टीची जी खाण्याची गोष्ट आहे त्याची चव आपल्याला जिबेमार्फत कळते आता मी एक एखाद्याला विचारलं की अन्नाची चव कशाने कळते तर प्रत्येक जणांना असंच वाटेल की अन्नाची चव ही जिबेमुळे कळते परंतु हे एकदम चुकीचं आहे अन्नाची चव ही जिबेमुळे नाही कळत तर जिबेवर जे छोटे छोटे उंचवटे असतात त्या उंचवट्यांना आपण रुचिकलिका म्हणतो तर अन्नाची चव ही रुचिकलिकामार्फत समजते म्हणजे अन्नाची ही जिबेमार्फत समजते का नाही जिबेवर असणारे छोटे छोटे जे उंचवटे आहेत त्यांना रुचिकलिका म्हणतात आणि या रुचिकलिकांच्या मार्फत आपल्याला अन्नाची चव कळते तर रुचिकलिका म्हणजेच काय तर चव ओळखणाऱ्या कळ्या म्हणजेच रुचिकलिका या चॅप्टरमध्ये एवढंच महत्त्वाचं होतं तर पुढचा चॅप्टर आपण पाहूया मोलाचे अन्न मोलाचे अन्न हा चॅप्टर आठवा आहे या चॅप्टरमध्ये आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं असं काही नाही त्याच्यामुळं या चॅप्टरमध्ये आहे काय तर या चॅप्टरमध्ये आहे भाकरीची गोष्ट म्हणजे कसं आपण पेरणीपासून बाजरीच्या पेरणीपासून तर भाकरीपर्यंत किंवा ज्वारीच्या पेरणीपासून तो भाकरीपर्यंतची प्रोसेस यांनी दिलेली आहे ती काय एक्झामच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाची नाही आहे त्यामुळे आपण ती पाहत नाही आहे तर पुढचा चॅप्टर आपण पाहूया पुढच्या चॅप्टरचं नाव आहे हवा आता प्रत्येकाला हवा माहीत आहे हवा म्हणजे काय पण एक्झॅक्ट हवा म्हणजे काय हे माहीत नसतं तर हवा म्हणजे काय तर हवा हे असणाऱ्या वातावरणातील असणाऱ्या वायूंचं मिश्रण आहे त्यामध्ये वायूंचं मिश्रण म्हणजेच हवा आहे आता त्या वायूंच्या मिश्रणात कोणते कोणते वायू असतात म्हणजेच हवेमध्ये कोणते कोणते वायू असतात त्यामध्ये असतो ऑक्सिजन त्यामध्ये असतो कार्बन डायऑक्साइड त्यामध्ये असतो नायट्रोजन त्यामध्ये असतो नायट्रोजन आणि हवेत पाणी हे असतं पण ते वायुरूपात असतं नंतर हवेमध्ये अजून असतं आर्गॉन असतो कार्बन डायऑक्साईड असतो तर एम पी एस सीला विचारलेला हा क्वेश्चन आहे एका साईड जोड्या लावण्यासाठी विचारला होता एका साईडला त्यांनी वा वायू वायूमधील हवे ती हवेमधील वायूचे प्रमाण दिलेले म्हणजेच वायूम हवेमध्ये असणारे वायू जसे की कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन नायट्रोजन आर्गोन हे एका साईडला दिलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला हवेमध्ये असणारे त्या वायूंचे प्रमाण जसं की हवेमध्ये असणारं नायट्रोजनचं प्रमाण हे अठ्ठ्याहत्तर टक्के असतं हवेमध्ये असणारे ऑक्सिजनचे प्रमाण हे जवळपास एकवीस टक्के असतो आणि जे उरलेला एक टक्का आहे त्यामध्ये हवे हवेमध्ये ऑर्गनचं प्रमाण हे जास्त असतं कार्बन डायऑक्साईडपेक्षा आणि सर्वात कमी प्रमाण हे कार्बन डायऑक्साईडचं असतं नंतर बाष्प वगैरे असतात हे झाली हवा हवा म्हणजेच वायूंचे असणारे मिश्रण त्याला आपण हवा म्हणतात हवा म्हणतो आता पुढची कन्सेप्ट पाहूया आपण वातावरण वातावरण म्हणजे काय पृथ्वीपासून वातावरण म्हणजे काय पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणास वातावरण मानतात आपल्याला सर्वांना माहितीच आहे पृथ्वी ही लंबगोल आहे त्यामुळे पृथ्वीच्या सभोवताली पन्नास किलोमीटर अंतरावर हवा असते आणि पन पन्नास किलोमीटर अंतरापर्यंत हवा असते आणि या सर्व पन्नास किलोमीटरच्या अंतराला आपण वातावरण म्हणत असतो पृथ्वीपासून आपण जसे दूर जातो पृथ्वीपासून आपण जसं जसे दूर जातो तसं हवेचं जा थर हे विरळ होत जातात पृथ म्हणजेच यावरून आपल्याला असं समजतं की पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेचे थर हे सर्वाधिक दाटीवाटीने असतात म्हणून पृथ्वीवर सजीवसृष्टी सर्वात जास्त असते पृथ्वीच्या बाह्य भागापेक्षा नंतर म्हणजे उंचावरती पृथ्वीच्या पृथ्वीपासून प्रुत्य जसं आपण जा उंचावरती जाऊ तसंही हवा अतिशयही तशी हवा विरळ होत जाते म्हणूनच तर जल जे, जे पर्वत पर्वतरो पर्वत पर्वत चढणारे आहेत गिर्यारोहक आहेत ते पर्वत चढताना वर ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात असतात तर या चॅप्टरमध्ये एवढ्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या होत्या आपल्या एक्झामच्या दृष्टीने त्यामुळे त्या आपण त्या पाहिल्या पुढचं चॅप्टर आहे वस्र तर या चॅप्टरमध्ये आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं असं काही नाही त्यामुळे यामध्ये आपण हा चॅप्टर पाहणार नाही पाहणार नाही पुढचं चॅप्टर आहे आपला पुढच्या चॅप्टरचं नाव आहे आपल्या पाहू तरी शरीराच्या आत म्हणजे आपले शरीर आपल्या शरीरात काय कोणते कोणते अवयव असतात कोणते कोणते इंद्रिय असतात कोणते कोणते घटक असतात ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत तुर्तास आपण हा व्हिडिओ इथंच थांबवतोय आपण पुढचे अकराच्या पुढचे चॅप्टर आपण उद्या पाहणार आहोत तर सर्वांनी हे व्हिडिओ सारखे सारखे पहा म्हणजेच रिव्हिजन होईल आणि जे जे पॉईंट मी कव्हर केलेत ते एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि कसे एक्झामला येतात ते पण मी सांगितलेलं आहे तर आपण इथे थांबूयात धन्यवाद मित्रांनो